आता पाहू सविस्तर बातमीपत्र. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या अध्यक्षांना महाराष्ट्र शासनाने मंत्रिपदाचा दर्जा बहाल केल्याने भाविकांच्या सुविधांच्या निर्णयाला आता गती येणार असल्याचे दिसते. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाच्या पंढरी नगरीचा विकास व्हावा आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने मंदिर समिती गठन करून मंदिराचा कारभार समितीच्या ताब्यात दिला आहे. सध्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून कराडचे डॉक्टर अतुल भोसले हे काम पाहतात. त्याचबरोबर या समितीला भाविकांच्या सुविधेबाबत चांगले सल्ले देण्यासाठी सल्लागार समितीही नियुक्त करण्यात आली. सध्या मंदिर समितीच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेऊन विकासाच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मागील काही दिवसापूर्वी कॅनडा सरकारच्या वतीने पंढरपूर शहराला तीर्थक्षेत्र म्हणून मोठी आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि हे प्रयत्न मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे दिसत होते. अर्थात ही घोषणा गाजर दाखवणारी होती का सत्यतेत होती ही बाब पंढरपूरकरांना अजून तरी समजली नाही. परंतु मंदिर समितीचे काम चांगले आणि सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन नक्कीच मदत करतंय. या मदतीचा वापर चांगला होऊन भाविकांना चांगली सुविधा मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मंदिर समितीचे अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यामुळे पंढरपूरच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा लागलाय. मंत्रिपदाच्या या दर्जात्मक निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही सुद्धा केली. त्यामुळे आता मंदिर समितीच्या कोणत्याही निर्णयाला मोठे महत्व निर्माण झाले. धीरे यत्न स्वकार्य साधावे म्हणत पंढरीची संस्कृती आणि शैक्षणिक ज्ञानाचा वारसा जपणारी सर्वात जुनी संस्था नगरपालिका संचलित लोकमान्य विद्यालय पंढरपूर इथे दिलं जातं शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण तेही मोफत. तंत्र शिक्षणासह व्यवसाय विकास योजनेअंतर्गत मल्टीस्किल आणि रिटेल हा सर्व सोयीने असणारा पंढरपुरातील एकमेव व्यावसायिक कोर्स. याशिवाय कम्प्युटर कोर्सेससाठी तज्ज्ञ शिक्षक आणि ई लर्निंगची सोय. प्रोजेक्टद्वारे विविध शिक्षणाचा अभ्यास. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा स्पर्धा आणि बौद्धिक स्पर्धा सुद्धा. अनुभवी शिक्षक वृंद. सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम. पंढरपूर नगर परिषद संचलित लोकमान्य विद्यालयामध्ये आम्ही शैक्षणिक सुविधा मोफत देत आहोत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन ह्यामध्ये आम्ही देत आहोत व कला क्रीडा ह्यासाठी तज्ज्ञ व्यवस्थापक आम्ही नेमत आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना लोकमान्य विद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन आम्हाला सहकार्य करावे. आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं आहे? चला तर मग लोकमान्य विद्यालयामध्ये. पहिली ते नववी साठी प्रवेश सुरू आहे, तर मग आजच भेट द्या लोकमान्य विद्यालय, जुन्या अर्बन बँकेजवळ, नवरंगे बालकाश्रमा शेजारी, पंढरपूर.